रोज चाले खाता तिथे येडा म्हणून पेडा अरे कधी तरी सुखान श्वास घेऊ द्या श्वास घेऊ श्वास घेऊ श्वास घेऊ द्या एक पेक्षा एक झेंडू कॅरेक्टर ही सारी तरी सुद्धा फॅमिली ही हाय लय भारी नवीन विक्री काय नाही ना कुठला धंदा एंटरटेनमेंट हाच आमच्या फॅमिलीचा फंडा सेलिब्रेशन प्रमोशन सारं होऊ द्या सारं सारं होऊ द्या चला हवा येऊ द्या नमस्कार सुस्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला नेहमी विचारतो हसताय ना आणि हो म्हणताय ना चला हवा येऊ द्या तेव्हा काल प्रॉमिस केल्याप्रमाणे रमा माधव टीम बरोबर पुन्हा एकदा या चित्रपटाची हवा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या प्रसाद एक गाणं आहे या सिनेमामध्ये की राघव बसलेले असतात आणि अदिती राव याची तो मुजरा केलेला आहे मला असं कुठून तरी आपली खबर आली की त्यावेळेला काहीतरी गंमत झाली होती ते गाणं शूट करताना ते काय होतं मी नाही सांगितलं तसं मुळात खूप लाजरा बुजरा माणूस आणि अशा प्रकारच्या गाण्यांची मला सवय नव्हती त्यामुळे जरा थोडासा बुजलो होतो थोडस पण ते चेहऱ्यावर नाही दिसलेलं बुजले पण माझ्यातल्या अभिनेत्यांनी माझ्यातल्या माणसावरती मात केली आता दिग्दर्शिका बाईंना विचारूयात की हे बोलतायत एवढंच आहे की आणखीन काही आहे मुळात फोनवर त्याला जेव्हा कळलं की चित्रपटामध्ये एक असा नृत्य आहे तुम्हाला कोण आहे कोण आहे कोण आहे बरं एरवी काही विचारायला फोन करेना की माझ्या डेट्स कोणत्या मी कधी यायचंय मी काय करायचंय याच्याबद्दल काही नाही अरे डान्स कोण करणार आहे डान्स कोण करणार आणि मग एक दिवशी सरोजजींनी नाव सुचवलं अदिती राव हैद्री तर मी त्याला सांगितलं मी फोन केला मग त्याला म्हटलं प्रसाद ठरलं बरं का अदिती राव हैद्री डान्स करणार काय तर मला काही ते कायचा अर्थ कळला नाही तेव्हा मी म्हटलं की का म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का नाही 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 आणि कट्टू सेटवर आल्यावर काही म्हणजे साहेबांची वाचा बंद म्हणजे ही वॉज सो मेस्मराइज्ड मी झॅप म्हणजे मला कळत नव्हतं मी फार सुंदर दिसते एक तर ती आणि अप्रतिम कोरिओग्राफ केलाय आणि त्यांनी ते अंगवळणी पाडून घेतलं होतं म्हणजे त्या पद्धतीचा डान्स आणि ते सगळं आणि त्या अदा असं बघायची आपल्याला सवय नाही ना म्हणजे त्यामुळे मी एकदम बावरून गेलो होतो आणि मुळात लाजरा बुजरा आहे मला सांगितलं त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण बसलोय नक्की कुठे कॅफे तर तिकडे दिसतोय ही जागा कोणाची तर ही जागा आहे एका खूप मोठ्या माणसाची जे या गावचे तुकरटवाडीचे सरपंच आहेत तुकरटवाडी तुकरटवाडी नावाचं हे गाव आहे चिट्टी अरे यार ते चिट्टी कुठे गेली अरे तंबाखूची पुडी आहे नाही एक मिनिट हा तमाम तमाम माझ्या या अत्यंत महत्वाच्या पाहुण्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो हे काळा काळा काय दिसले काळा ते काळा काळा चष्मा हा नमस्कार तर आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचे मोठमोठे पाहुणे आलेले आहेत तर सर्वप्रथम मी स्वागत करतो मान्य श्री मृणालताई कुलकर्णी यांचं साधारण सौ म्हणतो तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे लहान लेकरांमध्ये सोन परी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि टर्मरिक फॅक्टरी होल्डर मृणालताई कुलकर्णी यांचे स्वागत दूध संघाचे अध्यक्ष श्री भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आले आले इकडे माग हे बघा तुम्ही इकडे जा एक मिनिट द्या ना काय झालंय ग्रामपंचायत
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ना एवढं एकच बुके सँक्शन झाला, त्याच्यामुळे तोच सगळ्याला वाटण्यात येणार आहे. तर मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज या आपल्या तुकडवाडीमध्ये या श्रावण महिन्याच्या पवित्र या मौक्यावरती आज या ठिकाणी शंकर महादेवन आलेले आहेत. ते येणार होते पण ते याच सिनेमाच्या प्रमोशन साठी दुसऱ्या गावात गेलेले आहेत. हे लिहिणार कोण मग असं इथं? ठीक आहे, शंकर महादेवन आज आपल्यात नाही आहेत. इथे नाही, क्लिअर करा, क्लिअर करा. अरे ऐकून घ्या, आज रंगमंचावर नाही आहेत, पण तरी तुम्हाला सांगतो ही अत्यंत आनंदाची बाब होती आपल्या गावासाठी. कारण तुम्हाला एक गमतीचा किस्सा सांगतो सर. मॅडम ऐकून घ्या, आम्ही आमच्या गावामध्ये शंकर महादेवन स्पर्धा भरवली होती. म्हणजे शंकर महादेवन टाइप जे गाणं म्हणून दाखवतील त्या पोरापोरांना बक्षीस आम्ही देणार होतो. पण इथं मला सांगायला अत्यंत दुःख होते का, त्या कार्यक्रमात आमच्या गावातले चार पोरं गचकले. शंकर महादेवांचं जे ब्रेथलेस गाणं आहे ते त्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, पण नेमका कुठं ब्रेथ घ्यावा ते त्यांना समजलं नाही, आणि तिथं त्यांचा ब्रेक झाला. पण असो, अशा गमती जमती खेड्यापाड्यामध्ये अशा घडत असतात, त्याबद्दल आपण काही वेगवेगळे अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. पण मला सांगायला अत्यंत आनंद होते का, आता मी ज्या पाहुण्याची ओळख करून देणार आहे ते म्हणजे माझे खास आवडीचे पाहुणे आहेत. संपूर्ण आयांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी आपल्या तरुण पोरींचे हात घट्ट धरून ठेवा, अजिबात सोडू नका, अजिबात सोडू नका. आपल्या मदमस्त आदांनी तरुणीना घायल करणारे, आणि विशेष म्हणजे कारण राजकारण, नवरा आवली बायको लवली, आणि विशेष म्हणजे हीच माझी विशेष, या चित्रपटांचे कलाकार माननीय श्री प्रसाद ओक यांचा जोरदार आणि स्वागत करावा. प्रसाद ओकची ओळख मी काय करून देणार, त्यांची ओळख करून देणे म्हणजे सूर्याने मेणबत्तीला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. उलटवतो, चुकून उलटवतो. काय मेणबत्तीला सूर्याने प्रकाश दाखवण्यासारखे आहे? तुम्ही मेणबत्ती स्वतःला म्हणा ना कधीतरी. स्वतःला मेणबत्तीने प्रकाश दाखवण्यासारखं आहे, लक्षात घ्या. तर अशा या हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत. काय हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत. आपल्या पतसंस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मला अजून खूप सत्कार. आपल्या या शहरामध्ये मोहन जोदाराचे पोस्टर लावून. मोहन जोदडे नाहीये ते. अच्छा, हडप्पाचे पोस्टर लावून. हडप्पाही नव्हते ते, अजिंठा अजिंठा म्हणायचं. अजिंठा वेलूरचे पोस्टर लावून प्रसिद्ध झालेल्या सोनाली ताई कोण लिहिलं बे, ताई कोण लिहिलं, ताई कोण आलेलं इथं? मी नाहीये रायटर याचा, मला माहित नाही ते कोण. सोनाली कुलकर्णी यांचं स्वागत. बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देऊन टाका त्यांना, देऊन टाका. हा देऊन टाका, देऊन टाका त्यांना. विशेष म्हणजे लक्ष द्या, विशेष म्हणजे मॅडमचं या गावामध्ये विशेष स्वागत आहे. कारण आमच्या गावामध्ये मॅडमची 357 वी सुपारी आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा स्वागत करा तुमच्या. खास म्हणजे पुण्याचे असून सुद्धा अत्यंत दिलदार स्वभावाचे माननीय श्री रवींद्र मंकणी यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना, पण कसं असते, घर असते, आपला संसार असतो, लेकरबाळ असतात, त्यांच्या काही आवडीनिवडी असतात, त्यांच्या काही इच्छा असतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या काय पूर्ण होत असतील तर त्या करायला काय हरकत नाही बाबा असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माननीय श्रुती मराठे यांना माझं असं सांगणं आहे का, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री प्रतापराव गणेश पुरे यांच्याशी तुम्ही लग्न करून त्यांना उपकृत करावे अशी माझी नम्र विनंती आहे. माझे पुत्र आहेत, त्यामुळे पुत्र हट्टापाई मी या ठिकाणी मागणी मागतो. त्यामुळे श्रुतीताईंनी ती मागणी मान्य करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी मागणी मान्य केली मागणी मान्य केली तुम्ही.
आता त्यांच्यासोबत मी फोटो काढणार आहे. फोटो फोटो कुठे ए फोटोग्राफर आलो आलो चल ये आलो ये पटके आलो ये पटके निकड आलो पटके सुनबाई सोबत काढाय फोटो. ए छतली छतली काय बोलेगा मी. हां मॅडम दला प्लीज ओके लेली ओके मॅडम आता ओके अँड ऍक्शन. काय यांनी मला हा चौक भाड्यानं दिलाय. मी काही बोलू शकत नाही. ते आले की आता गप्प राहावं लागतं मला. ते सरपंच आहेत गावचे, काय करणार. सॉरी मी त्यांच्या वतीनं माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. पण चला एक चांगलं झालं की एक सुनबाई मिळाला त्यांना. प्रसाद सारेगमपचे तुम्ही विनर आहात जेव्हा सेलिब्रिटी पर्व झालं. तो एक्सपिरियन्स कसा होता? अरे अप्रतिम एक्सपिरियन्स होता. मग प्रसाद आपल्या बरोबर आहेत, माईक सुद्धा आहे आमच्याकडे. मग एक गाणं झालं पाहिजे की नाही? डॉक्टर तुझ्या विनंतीला मान देऊन नक्कीच गातो मी. तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, सोनाली पण फार अप्रतिम गाते. क्या बात है. आणि तिच्या गाण्याची झलक आपल्याला आता या गाण्यात दिसेल. तर एक छोटस डुएट गातो. बडे अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम. बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम. हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे. सच पूछो तो मुझको झूठे लगते हैं ये सारे. मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम. बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम. सोनाली इथे आहे, श्रुती तू पण आहेस आणि तुम्ही दोघी उत्तम डान्सर आहात. येस. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापेक्षा एक उत्तम डान्सर आमच्या घरात पण आहे. ऍक्च्युली काय झालं, तो प्रॉब्लेम असा आहे, आमचे बाबा विसरतात. त्यामुळे आमचे बाबा दररोज एक नवीन आई घेऊन येतात. तू त्यांची नाही आहे, त्या पद्धतीने नाही ताणत. ते त्यांना वाटतं की हीच आपली बायको की काय, म्हणून ते घेऊन येतात आमच्या घरामध्ये. तर तशी एक बाई आमच्या घरामध्ये आले आले. हा करेक्ट स्ट्रेट. नो काय काय झालं सांगायचं मी का नाही म्हटले असते. शिवाय पाहुण्यात ना पाहुण्यासारखं राहा ना. पण मी काहीच केलं नाहीये. पाचव रे बघा जपून जपून. नेहमीच आहे काही नेहमीच आहे म्हणे. देऊ का देऊ का मी देऊ नको हे. प्रॅक्टिस करत जा ना जरा काय करायच्या आधी. डायरेक्ट गाणं सुरू करते. वा वा हा
करेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं, खाबों में बसाया तुमको, सांसों में जमाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें कसा वाटला माझा डान्स? हा कसा वाटला? छान छान. मग पैसे त्यांना फुकट बघणार ठेवलंय मी. नाही नाही पैसे पाहिजेत. पुण्याचे असून पैसे देत नाही तुम्ही, फुकट बघता. पाकिट मागे ठेवलंय पुण्याचं. पाकिट नाही काढा आता. बरं ठीक आहे, नका नंतर द्या. हा मी लिहून ठेवते, पेन्शन सुरू झाले की द्या. नका बाई, कोणाकडे जाऊ नका, आता घरीच असर. कोण ते आलेत ना? कोण ते? हे तुला नाही माहित? नाही मला माहिती आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माझे प्रसाद लोक येते. सरकार आमचंच आहे ते. आधी सारखंच बघतोस म्हणजे. आठवते तुला? आपण शाळेत असताना गावी निवडुंगाच्या झाडाखाली बसायचो. तेव्हा तो माझ्या अंगावर काटा आलाय, तो अजून तू यायचंस आणि गचकन चुकायचंस चिंगम कुंडातलं. तुला आठवते काय? तू एकदा गजरा आणला होतास माझ्यासाठी. चल. हा आणि तो माझ्या केसांमध्ये माळला होतास आणि पाठीमागून बकरी आली आणि ते खाऊन घेऊन. तुला माहित आहे दुसऱ्या दिवशी ती बकरी मेली. का? प्लास्टिकचा आणला होतास गजरा मेल्या. असं करू नकोस. हा हा नाहीतर अग बाई नवीन पाखरू आले जरी. हा माधवा कितीला आहेस? तो काय वडापाव आहे का कितीला आहे विचारायला? सॉरी माय मिस्टेक. कितवीला आहेस? माझं एम ए झालं, एम ए सोशोलॉजी. मला सोशल तेवढंच ऐकते बाबा, एवढं नाही ऐकते मला. जाऊ दे, लहान आहे, उगाच बालमनावर परिणाम नको. नाही का नशीब कळलं तुम्हाला? बाकी काय बॉडी आहे बदल. आता किती वर्ष तीच घालणार होती? हा ओ माय गॉड मृणाल मॅम. बर 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 बाई, नाहीये तुमच्याकडे. मला माहिती आहे तुमच्यापेक्षा गोरी मीच आहे. उगाच तुमच्याकडे आले तर उगाच तुम्हाला कॉम्प्लेक्स. हिला पण बोलवले सिथ. का का एवढा राग का पण त्यांच्याकडे बघून तुम्हाला? राग म्हणजे आज सगळ्यांना सांगणार मी. काय नटरंग मध्ये हिच्या ऐवजी मीच होते तिथे. नटरंगच्या गाण्यामध्ये सुरुवातीला जी पाठ आहे ना ती माझी. त्यानंतर अख्खं गाणं हिच्यावर शूट झालं. मी विचारलं रवीला का का असं कसं का केलंस तू, का केलंस? तर म्हणाला म्हणाला माझं पाठांतर चांगलं नाही. आणि माझी पाठवणी केली त्याने. बघते बघ कशी हे बघा. तुम्ही असं नाही करायचं, द्यायचंय चॅलेंज ना तर समोरासमोर घ्या. त्या इतक्या सुंदर डान्स करू शकतात जेवढं तुम्हाला जमूच शकत. माझ्यापेक्षा सुंदर? अरे मग प्रश्नच नाही. प्रसाद म्हणाले प्रश्नच नाही. चला या म्हणाले तुम्ही घ्या चॅलेंज. हे जे काय ना तुम्ही. त्यात
त्यात काय काय नारिगे नारिगे हां नाचा 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 थांब मेले थांब मला नमस्कार करू दे आधी यांना हरवायचंय खायची गोष्ट नाही इकडलं का वाह अगं बाई दूध तू गेलं माझं अरे दे वाह खरं तर काय आहे की सगळेच कलाकार बिझी आहेत खूप तरीही ते इतका वेळ आपल्याला देत आहेत आणि आमच्या कॅफेमध्ये ते आज बसलेले आहेत पण मृणालताईंना आणि श्रुतीला याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी आणखीन दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर तुम्ही आमच्याकडे आलात मला खूप आनंद झालेला आहे पण मी तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये कॉटन किंग यांच्यातर्फे तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर मला द्यायचं सगळ्यांची गिफ्ट याच्यामध्ये आहेत आणि कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना म्हणतात त्या असतात दिग्दर्शिका त्यांना मला ह्या सगळ्यांची गिफ्ट द्यायची आहेत कुठलाही चित्रपट चांगला होण्यासाठी त्या चित्रपटाचं संगीत पण फार महत्वाचं असतं आणि या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे आनंद मोडक काकांनी पण आज आपल्यामध्ये ते नाही आहेत संगीतातला त्यांचा मला वाटतं जो प्रवास होता त्या प्रवासातला हा त्यांचा शेवटचा सिनेमा एक संगीतकार म्हणून पण आपल्यासोबत काही माणसं आहेत जे त्यांच्या आठवणी इथे जागवणार आहेत जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या चित्रपटाचं संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत ज्यांनी केलेलं आहे नरेंद्र भिडे यांचं आपण स्वागत करूयात सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर या चित्रपटामध्ये पाच वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत आणि ती गाणी ज्यांनी गायलेली आहेत ते सिंगर्स सुद्धा इथे आलेले आहेत आणि मला आनंद वाटतो सांगायला की झी मराठीच्या सारे ग म प मधून ही मंडळी आपल्याला भेटलेली आहेत जोरदार टाळ्या आर्या आंबेकर साठी सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुरवी पुरवी प्रेम कृपा जया जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मधुरा दातार साठी कंठी झळके माळ मुक्ता फळाची जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रियांका बर्वे यांचं आणि यानंतर मी या मंचावरती बोलवणार आहे मराठी संगीतातला चॉकलेट हिरो ऋषिकेश रांदणे तर आता गायकांची मेहफिल आहे बाबा ऋषिकेश आहे आर्या आहे मला एक एक करून तुमच्याकडे यायचं ऋषिकेश मला तुम्हाला विचारायचं की आतापर्यंत अनेक पद्धतीची गाणी तुम्ही गायलेली आहेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने एक रोमॅन्टिक सॉंग तुम्ही गायले काय अनुभव तुमचा इतक्या अप्रतिम भव्य दिव्य निर्मितीचा एक भाग आम्ही सगळेजण आहोत याचा प्रचंड आनंद आहे गायक आल्यानंतर त्याची जी खासियत असते ती म्हणजे त्याची गायकी आणि माझी इच्छा आहे की आता तू तेच गाणं आमच्या समोर गावं पण नुसतं गाणं नको ना ज्यांच्यावर चित्रित झालंय ते दोघेही आपल्या समोर आहेत माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी ते परफॉर्म करावं स्वप्नी नभते दिसले क्षणावजित कोठून आले स्वप्नी नभते दिसले क्षण अवचित कोठून आले अधिरा अधिरा एकांत जग एक वटे दोघात अधिरा अधिरा एकांत जग एक वटे दोघात हे सर्व खरे मधुरा तू सुद्धा या सिनेमामध्ये गायलेली आहेस तुझा काय अनुभव होता माझा अनुभव खूप सुंदर होता मी आतापर्यंत हिंदी मुजरा स्वतःचा असा कधी गायला नव्हता त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि रेकॉर्डिंगचा एक्सपिरियन्स पण खूप सुंदर होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोडक काका तर होतेच तिथे मला गाईड करायला पण मृणालताई पूर्ण वेळ हजर होती आणि कसं आहे ना की त्या मुजऱ्यामध्ये सुरुवातीला प्रोज आहे डायलॉग्स आहे ते जे ॲक्ट्रेस म्हणेल तर त्याच्याऐवजी ते मलाच म्हणायचे होते त्यामुळे मला म्हणजे शेवटी असं झालं होतं की मृणालताई फक्त नाचायचीच बाकी राहिली होती ती मला इतकं करून दाखवत होती ती की तिथे लटका राग पाहिजे इथे नाहीये तू करून दाखवून त्यांनी काय दाखवलं ते मी अशी विनंती करीन की प्रसाद तू इकडे आता फील आहे आता फील आहे बॉस नाही मी एवढं आधी तिला पण सोनाली आपल्याकडे ती करू शकते
नाही तू पण दाखव मग मग आता सोनाली म्हणजे सोनालीला खूप इच्छा होती डान्स करायची. अच्छा पण या चित्रपटात तिने वेगळी भूमिका केली पण डान्सचं तिचं पॅशन आहेच ना ते आपण आता वापरू शकतो. आणि ह्या ऍक्च्युली ना ह्या गाण्यामध्ये सोनाली दिसलेली जे दोन तीन पण बिचारी फक्त तुझ्यामुळे रडतीये एवढंच दिसलंय. मी आधी तिकडे सोनाली म्हणूनच बघत होतो. सोनाली हे तुला माहिती होतं का हे तुला माहिती होतं का काय गरज होती जायची. मग चला ना समजा सोनालीच या गाण्यात असते तर काय झालं असतं. एक छोटा चंक आम्हाला बघायचा. मान मनावे मानत नाही काहे करे बरजोरी जान बूझ कछु जानत नाही बिनते कर मैं हारी बीच डगर मुफे डारी नजर मोरी गोरी भैया मरोरी नंद कुवर तो है लाज नाही मोरी गोरी भैया मरोरी हाय गोरी भैया मरोरी गोरी भैया मरोरी लूट लियो मोहे शाम सावरे लूट लियो मोहे शाम सावरे बर बस जमुना किनारे है लूट लियो मोहे शाम सावरे बर बस जमुना किनारे. थँक यू सो मच प्रसाद. थँक यू सोनाली. आणि जोरदार टाळ्या मधुरासाठी झाल्या पाहिजे. थँक यू व्हेरी मच. थँक यू. अशी एक चाल मला तुमची माहिती आहे जी ओआर रेहमानला पण जमणार. कोण कोण नाव ऐकल्यासारखं होतं. नाव ऐकल्यासारखं होतं असं ते म्हणत आहे ओआर रेहमान काहीतरी. अशी एक चाल तुम्हाला येते ती मला माहिती. मला हा मला चाल येते. हो हा हा उंट चाल ही कशी गायची. नाही गायची चाल नाही मग पायची चाल. हा एकदा करून दाखवा सगळ्यांना म्हणजे कळेल काय चालीचा माणूस. परत परत एकदा परत एकदा. अरे हे विषय आहे नाही जमणार कस 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 जो प्रभाव होता तो अजून सुद्धा आर्या आहे. आणि या सिनेमामध्ये तू एक आगळं वेगळं गाणं म्हटलंयस जे लहान मुलांवरती चित्रित झालेलं आहे. मी आणि शरयू दाते आम्ही हे गाणं गायलंय तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही हमाम्मा असा उच्चार करा किंवा लाडी गोडी नका म्हणू लाडी गोडी असं म्हणा म्हणजे छोट्या मुलांचे उच्चार वाटतील. आणि हे सगळं मोडक काकांनी आमच्याकडनं गाऊन घेतलं. तिकडे ते पूर्ण वेळ आमच्या इथे बसले होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स आहेत मोडक काका असं मला म्हणावं असं वाटतं की ते पूर्ण वेळ इतके एनर्जेटिक होते आम्ही दमलो पण मोडक काका दमले नाही. वा वा वा. मग आता जे गाणं ज्या गाण्याचा उल्लेख तुम्ही करत होतात ते तुझ्याच तोंडून मग ऐकूयात एकदा जोरदार टाळ्या आर्यासाठी. जो अंतरा सिनेमात नाहीये असा एक अंतरा मी लोकांसाठी सादर करतो. वा वा. हमामा रे पोरा हमामा कोवळी काय जणू सुखाची साय आनंदाचा लहरी सलही लपले उरी आनंदाचा लहरी सलही लपले उरी कुणी चतुर्धी टुकली कुणी बावरी खुळी कुणी चतुर्धी टुकली कुणी बावरी अवखळ भारी हसऱ्या श्रावण सरी हमामा रे पोरा हमामा हमामा रे पोरा हमामा. जोरदार टाळ्या श्रुतीसाठी. क्या बात है आलोक तुला माहिती नाहीये की तू जसा समोर आलाय सगळ्यांच्या
अनेक दिग्दर्शक तुझ्या पाठी लागलेत की तुला साइन करायचंय. त्यातला एक दिग्दर्शक माझ्या घरात आहे, जो माझा जुळा भाऊ आहे. त्यांना असं ठरवलं की त्याची नेक्स्ट फिल्म तुम्हा दोघांना घेऊनच करायची आणि ती ऐतिहासिक फिल्म आहे. क्या बात आहे. तर हे तुमच्यासाठी खूप मला वाटतं अचीवमेंट आहे. आणि नामलियावर शैतान हाजीर म्हणतात ना, तशातला प्रकार आहे. मी एक थॉलीत आता सिनेमा करतोय, ऐतिहासिक सिनेमा करतोय. ऐतिहासिक करतोय बर का? यांनी ऐतिहासिक केला, मी नाही करू शकत. करू शकतो, तू काही करू शकतो. हॉलिवूडचा ऐतिहासिक सिनेमा. हॉलिवूड हॉलिवूड हॉलिवूडचा ऐतिहासिक सिनेमा. बापरे. तर तुमच्या दोघांना मी कास्टिंग केलेलं आहे ऑलरेडी. कास्टिंग म्हणायचं त्याला. त्या तू टेन्शन मधले त्याला क्लिअर बना दे. फक्त आता लुक टेस्टसाठी एक थीन आपल्याला इकडे करायचं आहे. ओके ओके. तुम्ही इकडे या, तुम्ही प्लीज हा मॅम इकडे उभेला. तुम्हाला विलन किल्ल्यात कळतो आणि तुमचे खूप डायलॉग आहे. तुम्ही बोलता खूप डायलॉग आधी द्यायचं ना. तुम्ही बोलता बताओ एवढे डायलॉग आहे. नाही हे खूप वेळा बोलायचं तुम्हाला. एकदम रिअल वाटलं पाहिजे. ओके ओके. त्याच्यानंतर विलन हटेल. काय? अच्छा विलन पण आहे याच्यामध्ये. विलन विलन कोण आहे? विलन स्पेशल इनक्लिअर. अरे एक मिनिट. हॅलो कोण आहे? हे कोण आहे? एक मिनिट पप्पा. पप्पा हे काय आहे? काय फालतूगिरी? विलन आहे आमचा. विलन आहे. एक मिनिट. हा तुमचा विलन आहे? विलन आहे. तुम्ही काय बोलवता ऐतिहासिक सिनेमा करणार? हा कसला ऐतिहासिक सिनेमा? मग ऐतिहासिक आहे. नाव काय सिनेमाचं आमच्या? काय? गॉड जिल्हा पुणे. गॉड जिल्हा पुणे. हा डायनॉट हॉल आहे. अरे पण ऐतिहासिक कसा होईल? हा ऐतिहासिक. पुण्यातल्या आलतीत घेतल्यावर ते ऐतिहासिक होतो. हा आमचा विलन आहे. किल्ल्यात कळला तुम्हाला? घाबरू नका. एवढा डेंजर नाही तो. आणि तुम्ही हिरो. तुमचे डायलॉग तुम्ही येता वाचवायला. तुमची फाईट सिक्वेन्स आहे. त्याच्या आधी डायलॉग आहेत तुमचे. डायलॉग कॉन्सन्ट्रेशन. कुत्ते कमीने मैं तेला खून पी जाऊंगा. आता माझी थतकली. ओके आता माझी थतकली. आली रे आली तुझी पाणी आली. सगळ्या माल दे रे. आताही करायचं सगळं. फुल ऍक्शन. ओके ऍक्शन मूवी. पण नीट सिक्वेन्स सांगा. ते त्या बचाव म्हणणार. मी बचाव म्हणणार. त्यानंतर काय? हे डायनोसॉर ओलटणार. मध्ये डायनोसॉर ओरडतो. या मग. ओके त्याच्यानंतर तुम्ही बोलता कुत्ते कमीने मैं तेला खून पी जाऊंगा. ओके ओके. कुत्ते कमी नाही आता माझी थतकली. ओके कधी येणार? कधी कधी? अरे किल्लत झाला. किर असे डायनासोर करतो का? अरे लाटली तर थिन आहे ना तो. लाटकी त्यांचा आवाज आहे. तुला काय करायचंय? ते ऍक्टर ऍक्टर त्यांना काहीतरी शंका आहे डिरेक्टर. हा सीन काय अजून वेगळा? तू मी थोडासा ऍक्शन केलो. ऍक्शन कराटे आता तुमको? कराटे के लिए मेरे को ट्रेनिंग लगेगा थोडा. एक ट्रेनिंग लगेगा. इधर आ जाओ पापा. डू वन थिंग. ऐसा कर लो ना. ऐसा कर लो. कॉन्सन्ट्रेट करो. दोनों आवाज में बहुत फलक है. Yeah.
तिने सचमुच तुली था कि हमारा डायलॉग था नहीं हमारा हीलो लेता है वो ऐसा फाइनल में तुमको मार देता है और वो जीत जाता है तुम्ही सगळेजण लोकांमध्ये तर खूप लोकप्रिय आहातच पण इथे जे लोक बसलेले आहेत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्याशी संवाद साधायचा आहे मी आता माइक त्यांच्याकडे देणार आहे बघूया त्यांच्या मनात काय प्रश्न ले सर तिकडे यायचं मला पहिले काय ते विचारत नाही मला सोनाली जीन बरोबर बोलायचंय तिथून बोलू शकता तुम्ही इथून बोलायचंय जरा जवळून बोललेलं चांगलं वाटेल अरे अरे काय आपलं नाव काय अश्विन वाळून या जोरदार डाळा अश्विन साठी प्रसाद सरांनी स्वतः उठून त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही पर बसा तुमचं काय म्हणणं ते मांडलं तरी गॉगल पाहिजे तुम्हाला चालेल उघडा पडलं हाय हाय चांगला आहे सायलेन्स त्यांना फार महत्वाच्या गोष्टी बोलायच्या थोडा हात लावू शकतो नाही नाही लावला तुला काय विचारायचं ते विचार थांबतं समजा मी सोनाली कुलकर्णी दे ना हात दे ना अरे बोल आज तक जो मेरे सपनों में थी आज वो मेरे आंखों में है गॉगल काटते क्या ये आंखें आखिरी दम तक साथ देगी म्हणजे काय आय डोनेशन करायचं तिने नाही 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 सोनाली माझ्याशी लग्न करशील हात द्या ना मी खरी आहे आणि मान्य तुमच्या भावना मला पण भावना एवढ्याही अनावर होऊ देऊ नका तुम्ही आणि जे काही तुमच्या मनातले भाव आहेत ते तुम्ही सांगितलेले आहेत एका भावाप्रमाणे तर एक छानसं एक गाणं होऊन जाऊ यांच्या नातेवरती तुषार प्लीज प्लीज यार ये जो झालं पाहिजे इथे परफॉर्मन्स झाला पाहिजे विदाउट हात हातात घेता तिथेच बसून कोणाला प्रश्न विचारायचे का मला सोनाली मॅम सोबत डान्स लावणी शिकवणार तुम्ही या जोरदार डाळा त्यांच्यासाठी आणि मला काय कोणच दोघे हे हिरवे शर्ट वाले आहेत ना हिरवे शर्ट वाले तुम्ही जरा उभे राहू हिरवे शर्ट तुम्ही हे माझ्या बाबांसारखे नाहीत वाटत तुम्हाला या जरा तुम्हाला डान्स शिकायचा पप्पांसारखे काय नाव आपलं प्रकाश धोत्रे प्रकाश धोत्रे साहेब आपण काय करता मी पटनाच्या कंपनीत कामाला आहे प्लीज तुम्ही शिकू शकता त्यांच्याकडून लावणी मला नाही शिकायची पण माझी इच्छा आहे की तुम्ही ती शिकावी आणि तुम्ही खूप छान ते दाखवू शकाल आम्हाला प्लीज कोणाला विचारायचा प्रश्न मला या संपूर्ण रामा माधवच्या टीमला एक क्वेश्चन विचारायचा आहे बर कि बॉ या सिनेमामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळेच्या सगळे कलाकार हे पुण्याचे घेतलेले आहेत तर बॉ हा विदर्भावर अन्याय केला असं नाही वाटत का तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही डायलॉग असेल ते आम्ही पटापटा बोलून दाखवू शकतो म्हणजे प्रसाद बोग साहेबांनी सांगावं एखादा डायलॉग मी पटकन बोलून दाखवू शकतो तर असं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला का न्याय देत नाहीये ह्याच्याबद्दल आम्ही का आवाज उठू नये म्हणा तुम्ही डायलॉग म्हणा डायलॉग हा
हे पुणेरी भाषेत म्हणलं आता विदर्भात म्हणा. तुम्ही एखादा डायलॉग मला सांगा, मी लगेच म्हणून दाखवतो पटकन. जाओ पहिले उस आदमी का साइन लिखा जिसने मेरे हाथ पे लिखा मेरा बाप चोर है. ह्या आहे रमा माधव मध्ये. अबे जाय पहिले त्या माणसाचं साइन घेऊन ये ज्यानं मा बापाच्या हातावर मा हातावर लिहिलेलं आहे का मा बाप चोर आहे म्हणून. क्या बात, क्या बात. थँक यू सर. पुढच्या वेळेस सिनेमा कराल तर कृपया आमच्याकडे लक्ष द्या. विदर्भाने करू नका. थँक्यू. थँक्यू. ते विदर्भाहून आलेले दोघा टाळ त्यांच्यासाठी. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? हा तुम्ही धोत्रे साहेब विचारा. मी चित्रपट पाहिलाय रमा माधव, मला खूप आवडला. वा. मला त्यांचं अभिनंदन करायचं, चांगला चित्रपट बनवलाय. वा वा. मी परत एकदा बघायला जाणार. वा वा वा. माझा प्रश्न असा आहे की कुणाकडे छोट्या पिनचा चार्जर असेल तर कृपया मला द्या. काय संबंध? मी सिनेमा पाहिलाय, मला छोट्या पिनचा चार्जर द्या. काय संबंध? कशाला पाहिजे तुम्हाला? मला कळवायचंय चित्रपट बघा सगळ्यांनी. माझा मोबाईल ऑफ झालाय. पर कुणाकडे असेल तर त्यांना द्या. दुसरा कोणाला प्रश्न विचारायचा? या, तुमचं नाव सांगा सगळ्यांना. संतोष रांजरे. संतोष, तुम्ही कसली ऍक्टिंग करणार आहात? टाइमपास पिक्चर मधला ते डायलॉग. ते बोलणार आहात तुम्ही? बर, बोला बोला. हम गरीब हो तो क्या हुए, दिल से अमीर है. हम काले हो तो क्या हुए, हम तेरे 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 चाहने वाले. एक आईडी नहीं लाया, आई कार्ड नहीं लाया तो क्या हुआ? हवा से कभी पूछा आईडी? कभी पानी से पूछा है कभी आईडी? कभी अपनी बाइकों से पूछा है आईडी? हम पढ़ेंगे भी अपनी मर्जी से और जिएंगे भी अपनी मर्जी से. हवा आने दे. दुसरा कोणा प्रश्न विचारायचा? मला विचारायचं आहे. हा प्लीज. मी काय तुमचा सिनेमा अजून पाहिला नाही सर. हा. मी सिनेमाचं पोस्टर पाहिलंय पण. बर बर. त्याच्यात पोस्टर मध्ये सगळे वेगवेगळ्या जागी बघताय. तर काय झालं त्या दिवशी फोटो काढताना तुमचं काय भांडण झालं होतं का? चित्रपटाची कीर्ती, ख्याती, चित्रपटाचं यश जगभर पोहोचावं दहाही दिशांना म्हणून दिग्दर्शिकेने तशी सूचना दिली होती आम्हाला. एकाने इकडे बघा, एकाने इकडे बघा. वा वा सर, आता मी तुमचा चित्रपट नक्की बघेन सर. थँक्यू. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? मला सोनालीताईंना विचारायचं आहे की तुम्ही आणि अमृता खानविलकर हे एकाच मंचावर का नाचत नाही? नाचलोय की नाही? पण आता ऐकलंय मी की तुम्ही नाचत नाहीत एकत्र. बोलवा मग इकडे नाचूया की. मग त्यांनी बोलवलं तर तुम्ही जाणार का? मग का नाही जाणार? आमची जम इच्छा आहे की तुम्हाला दोघांना एकत्र बघायची. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. वा वा. जोरदार टाळ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी झाल्या पाहिजेत. आणि खर तर सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या पाहिजेत रमा माधवच्या संपूर्ण टीमसाठी, ज्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला त्यांच्या बिझी शेड्यूल मधून. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना कॉटन किंग यांच्यातर्फे आम्ही देणार आहोत एक गिफ्ट वाउचर. शॉट नको हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. रोज सगळे खातात येतो याडा बनून वेळा. श्वास घेऊन द्या, मला श्वास घेऊन द्या. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला